नमस्कार, मेगा किचन आर्ट मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण करतोय खरवस करतोय, त्याच्यासाठी इथे आपण दूध घेतलंय, म्हणजे चीक घेतलाय आपण। हा एक लिटर चीक आहे, ह्या गाईच्या दुधाचा चीक आहे, त्यामुळे तुम्हाला तो पांढरा दिसतोय। म्हशीचा जर चीक असेल तर थोडासा पिवळसर दिसतो आणि ते जाड असतं दूध, त्यामुळे त्याचा खरवस आहे हा घट्ट येतो म्हशीच्या दुधाचा, आणि गाईच्या दुधाचा थोडासा असा मऊसर असतो। तर आपण हे गाईचं दुधाचा चीक घेतलाय, एक लिटर चीक आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण गूळ घालणार। हे गूळ घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार, हे गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता। मी दीड वाटी घेतलेलं आहे एक लिटरसाठी। तर आता ते आपण घालूया त्याच्यामध्ये। आपल्याला सगळे खालीच करायचंय, आणि हे दूध जे गूळ आहे ते विरघळलं पाहिजे। गूळ घालून झालंय, आता आपण थोडीशी साखर घालतो। एक चमचा साखर घातली, त्याच्यामुळे चवीत खूप फरक पडतो, चव छान येते। हे आता सगळं आपल्याला विरघळून घ्यायचं, आणि थोडीशी आपण कलरसाठी हळद घालणार याच्यामध्ये, आणि वेलची पावडर। हे सगळं आपलं मिक्स करून झालं का आपण हे बिना शिट्टीचं कुकरमध्ये 15 ते 20 मिनिटं शिजवून घेणार, म्हणजे आपला जो खरवस आहे तो तयार होईल। आता हे सगळं मी विरघळून घेते, थोडा वेळ लागेल याला। गूळ आपलं विरघळून झालंय, आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया, थोडीशी हळद आपण कलरसाठी टाकतोय किंचित, आणि हे मिक्स करून आपण कुकरमध्ये ठेवणार। इथे आपण कुकर ठेवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये रिंग पण टाकली आहे आपण, जाळी टाकलेली आहे, आणि जाळीच्या वरती आपलं पाणी आहे, पाणी पण गरम झालंय। त्याच्यामध्ये आता आपण जो खरवसाचा आपण दूध तयार केलंय कुकरच्या डब्यामध्ये, तो आपण डबा आता त्याच्यामध्ये ठेवणार आहे। कुकरचा डबा ठेवलेला आहे, गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे, आणि आता आपण झाकण लावूया त्याला। त्याला आपण शिट्टी लावलेली नाहीये, शिट्टीशिवाय आपण 15 ते 20 मिनिटं याला वाफ आणणार, म्हणजे आपला जो खरवस आहे तो तयार होईल। आता ह्याला आपले 20 मिनिटं झालेली आहेत, तर आता मी गॅस बंद करणार आहे, आणि आपला कुकर थंड झाल्यावर आपण आपला खरवस बघणार आहोत झाला की नाही ते। आता मी गॅस बंद करते। हे बघा, आपला खरवस मस्त झालेला आहे, अगदी छान झालाय। आता आपण तो डबा काढून घेऊया। हे आता आपला खरवस तयार झालेला आहे, आणि तो आत्ता गरम आहे। आपण याचे असे तुकडे करून आपल्याला हव्या त्या आकारामध्ये करू शकतो। छान झालेला आहे खरवस, नक्की करून बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा। असे तुकडे करून आपण हे आता काढून घेणार। असा आपला गाईच्या चिकापासून बनवलेला खरवस तयार आहे, नक्की करून बघा। धन्यवाद।